वाढतं शहरीकरण आणि मोठ्या शहरात शेतजमिनीत शिल्लक राहिली नसल्यानं सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्वे झाले आहेत आणि सातबारा उतारा देखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करून त्या ठिकाणी केवळ प्रॉपर्टी कार्ड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. भूमी अभिलेख विभागानं हा निर्णय घेतलाय. वाढत्या शहरीकरणामुळं अनेक ठिकाणी शेतजमिनीच उरलेली नाही. अनेक शहरातील शेतजमीन जवळपास संपली आहे, त्यामुळं या शहरांमधील सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सातबाऱ्याचं प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतर झालं असतानाही कर आणि इतर लाभ घेण्यासाठी सातबारा कायम ठेवला जातो, त्यामुळं फसवणुकीसारखे प्रकार घडतात. त्यामुळे सर्व शहरातील सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागानं घेतलाय. या निर्णयाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्याची सुरुवात पुण्यातील हवेली तालुक्यासोबत सांगली, मिरज व नाशिकपासून होणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवण्यात येईल. सिटी सर्वे झाला असल्यास सातबारा उतारा हा मालमत्तेचा अभिलेख बंद होणं आवश्यक आहे. तरीसुद्धा सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड असे दोन्ही अधिकार अभिलेख सुरू आहेत. सिटी सर्वे झाला पण सातबारा उतारा नाही अशाही काही जमिनी आहेत, त्यातून अनेक घोळ निर्माण होऊन न्यायालयीन खटल्यांची संख्याही वाढते आहे. या सर्व प्रकारांना रोखण्याच्या हेतूनं शेतीसाठी वापर होत नसलेल्या जमिनींचा सातबारा कमी करण्याची प्रक्रिया जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.